बारसू रिफायनरीच्या बाबतीमध्ये तिथल्या शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी आणि SP ना पालकमंत्री राजांनी निर्देश दिलेले आहेत. आवश्यकता वाटली तर मी देखील तिथल्या शेतकऱ्यांची चर्चा करेन, समन्वयानं चर्चा करून त्याच्यातनं चांगलं काहीतरी निघेल अशा पद्धतीची रचना जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी त्यांना सहकार्य करावं अशा बैठकीमध्ये फायनल झालं. आपल्याकडे नाट्यामध्ये जे 15 सॉईल टेस्टिंगसाठी बोर्ड मारायचे होते ते 100% मारून झालेले आहेत. 100 पैकी 18 मारून झालेले आहेत. 36 लोकांचं संमतीपत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि 46 लोकांचं संमतीपत्र मिळणं बाकी आहे. ते देखील संमतीपत्र मिळवण्यासाठी प्रशासनानं तिथल्या शेतकऱ्यांची समजूत घालावी, त्यांची गैरसमज दूर करावी असं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीनं प्रशासनाचं काम करेल. सर तिथे ती होणार मला पण वाटत होता उद्योगपती अगोदर सगळ्यांनी जाहीर करणार असं होत नाही. आता सॉईल स्टार्टर झाल्यानंतर काय होते, काही लोक उगाच गैरसमज करतात. हा स्टार्टर टेस्टिंग झाल्यानंतर तो त्या रिफायनरीच्या दृष्टीनं योग्य आहे की अयोग्य आहे ती पडताळणी पाहिजे होती. ती पडताळणी झाल्यानंतर रिफायनरीचे लोक आपल्याला सांगतील की या जागा योग्य आहे की अयोग्य आहे. जागा योग्य असेल तर आपण पुढे जातो, पॅकेज जाईल. त्याच्यामुळे जो काही गैरसमज पसरवला जातोय की पळसके फाट्यापर्यंत रिफायनरी आलेली आहे, त्या 2 दिवसात इकडे येणार आहे, इकडे काम सुरू होणार आहे, ते फक्त राजकीय आहे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. पहिली पूर्ण माहिती घेतली पाहिजे, पूर्ण चर्चा केली पाहिजे आणि म्हणून मला तिथल्या सगळ्यात विरोध करणाऱ्या लोकांना विनंती करायची आहे की या संदर्भातली खरी माहिती ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP साहेबांना मी सांगितलं की लोकांची चर्चा करा. लोकांचं म्हणणं काय, रिफायनरी तुम्ही घेऊन आला, अरे तुम्ही घेऊन आलो, रिफायनरी घेऊन आलो एवढं सोपं नाही. MIDC ने जो लँड ॲक्विजिशन करायची आहे, ते जे बोर मारताय, तो एक बोर जो आहे तो मारायला 2 दिवस लागतो. तो पूर्ण किती फुटापर्यंत खाली जायचा, किती फुटापर्यंत कॉन्क्रीट करायचा, या सगळ्यावर फार अभ्यास व्हायचा. पण अभ्यास होत असताना तो फक्त काही भारतामध्ये होणार नाही, तो प्रदेशामध्ये होणार. त्याच्यासाठी तरी 2 महिने मागितलेले आणि त्याच्यानंतर त्या मातीमध्ये त्याला जर काही शंका सापडली नाही किंवा त्या दगडामध्ये शंका सापडली नाही तर पुढची गोष्ट आहे. पण काही लोक म्हणजे देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी ती सौदीवरनं आता परस्पराला आणून शेडमध्ये ठेवली रिफायनरी आणि कधी एका रात्री ट्रेनरवरनं इकडे येणं सुरू होईल अशा आविर्भावांचे लोकांचे गैरसमज करतात, ते फार चुकीचे आहे. मला असं वाटतं की त्याच्यामधनं फार मोठा गैरसमज निर्माण होतो.